शेतांना त्रास होत होता आणि याच्या आधी छोटे मोठे बरेचसे आंदोलन बऱ्याचशा वेळा मोर्चे वगैरे झाले, परंतु काही कारणास्तव आजपर्यंत रोडचं काम सुरू केलं गेलेलं नव्हतं आणि नागरिकांच्या मागणीनुसार 10-12 दिवसाच्या आधी भाजपातर्फे पीडब्ल्यूडीला निवेदन देण्यात आलं आणि त्यांना 10 तारखेच अंतिम तारीख देण्यात आली, परंतु 10 तारखेपर्यंत काही काम सुरू न झाल्यामुळं आज 10 तारखेला सकाळपासून भारतीय जनता पार्टी राजीराच्या नेतृत्वामध्ये फौजा गौरी येथे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी सुद्धा सहकार्य करून तिथं सकाळपासून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आणि त्या आंदोलनाकरिता अधिकाऱ्यांशी बोलणं करून मधला मार्ग काढण्यासाठी किंवा समस्येचं निराकरण करण्याकरिता आपल्या देशाचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सन्माननीय हंसराज भैया आहिर व माजी आमदार सन्माननीय सुदर्शनजी निमकर व भाजपाचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांनी इथे या कार्य आंदोलनाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी समन्वय करून येत्या 5 दिवसांमध्ये म्हणजे आजची 10 तारीख 15 तारखेपर्यंत रोडचं काम सुरू होणार असा शब्द अधिकाऱ्यांनी त्यांच्या समक्ष इथं दिला आणि भेकोलीच्या ज्या समस्या होत्या त्या समस्याबाबत एरिया जीएम सोबत बोलणं करून भैयांनी सांगितलं की 19ला उर्वरित समस्यांबद्दल बैठक लावून उर्वरित समस्यांबद्दलही चर्चा 19ला जीएम ऑफिसमध्ये करण्यात येईल आणि सगळ्या चर्चा समाधानकारक झाल्यामुळं आज या आजूबाजूच्या परिसरातील गाववासियांच्या मदतीने जो आंदोलनाचा इथं कार्यक्रम राबवला गेला होता सकाळपासून तो कार्यक्रम सगळ्या समस्या मार्गी लागल्यामुळं सन्माननीय भैया आणि सुदर्शनजी निमकर यांच्या प्रयत्नामुळे अधिकाऱ्यांनी 15 तारखेपासून रोड चालू करून देऊ आणि जीएम ऑफिसमध्ये 19 तारखेला बाकी उर्वरित विषय चर्चा केला जाईल असं सांगण्यामुळं सर्व आंदोलनकर्त्यांचं इथं समाधान झालं असं मला वाटते आणि त्यामुळं आजचा हा आंदोलन इथंच तात्पुरतं थांबवण्यात येईल असं मी जाहीर करतो.